दरम्यान जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची काळजी असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. मराठा संघटनांचं आंदोलन भरकटतंय, जरांगेंनी विचार करावा असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं. तर हिंसक आंदोलनामागे कोण याचा विचार मराठा नेत्यांनी करावा असंही शिंदेंनी म्हटलं आहे. तर मराठे भरकटत नाहीत, कुठेतरी आंदोलनाला गालबोट लावतंय सरकारनेच, त्यांच्या वाचाळवीर लोकांना आवरावं असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. आंदोलन भरकटत चाललेलं आहे, दुसऱ्या दिशेला चाललेलं आहे, याचा विचार मनोज जरांगे पाटील, त्यांची टीम आणि मराठा सकल मराठा समाजाने घेणं गरजेचं आहे. जे जे नेते आहेत त्यांनाही देखील विचार करण्याची वेळ आहे की हे आंदोलन जे हिंसक का होत आहे आणि हे आत्महत्येचं प्रमाण, आत्महत्या का होत आहेत, याच्या मागे कोण आहे, याचा विचार मराठा समाजातल्या नेत्यांनी केला पाहिजे. मराठे भरकटत चाललेले नाही, कुणीतरी आमच्या आंदोलनाला गालबोट लावतंय, आमचं शांततेचे मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी त्यांचे लोक वाचाळ पद्धतीने बोलतात ते आवरावेत, उलट त्यांचेच काही लोक म्हणतात आमचे कार्यालय फोडी टाका. बरंच सरकार पक्षातली तुम्हाला हे शब्द भयानक वाटत, कायदा सुव्यवस्था आम्हाला बिघडायची नाही, तुमचेच लोक तुम्ही आवरा म्हणा. हे जे काही ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत, ज्या जुन्या नोंदी त्या ज्यांच्या सापडलेल्या आहेत त्या तात्काळ त्याची कागदपत्र तपासून त्यांना जे दाखले देण्याची प्रक्रिया देखील जी आहे ही सुरू करण्याचा देखील आपण निर्णय घेतलेला आहे. प्रथम अहवाल स्वीकारा किंवा दुसरा स्वीकारा, परंतु मराठा हा राज्यातला पूर्ण एक आहे, तुम्हाला ज्यांचे सापडले त्यांना देता येणार नाही, तर ते आम्ही घेणार नाही. तुम्हाला सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला प्रमाणपत्र द्यावे लागतील. त्याच पद्धतीनं उद्याची राज्य मंत्रिमंडळाची बैठक आणि सगळे कलेक्टर महाराष्ट्रातले तुम्ही उद्या बोलवले पाहिजेत. जरांगे पाटलांच्या प्रकृतीची सरकारला काळजी, मराठा समाजाला टिकणारं आरक्षण देण्यासाठी कटिबद्ध, टोकाचं पाऊल उचलू नका. न्यायमूर्ती शिंदेंच्या समितीनं 1,72,00,000 कागदपत्रांची तपासणी केली, त्यापैकी 11,530 कुणबी जुन्या नोंदी आढळल्या. कागदपत्रांची तपासणी करून प्रमाणपत्र देऊ, जुने रेकॉर्ड तपासले त्यात काही रेकॉर्ड उर्दू आणि मोडी लिपीत आढळले. आणखी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समितीला 2 महिन्यांची मुदत वाढवली. उद्या जरांगेंच्या प्रतिनिधींसोबत उपसमितीचे नेते चर्चा करतील. मराठा संघटनांचं आंदोलन भरकटतंय, जरांगेंनी विचार करावा. हिंसक आंदोलनामागे कोण याचा विचार मराठा नेत्यांनी करायला हवा. गावबंदी करून आपसामध्ये मतभेद होऊ लागले, समाजाबाबतची सहानुभूती त्यामुळं कमी होईल.